सर्वान करण्यात येणार आहे। तरी सर्व गाडी मालकाला विनंती आप आपला बैल आणि पलकांनी पुढे येऊन या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। चला बाकीची बैल घ्या पुढे, चारी पाचची बैल पुढे घ्या, सरपंच घ्या, सन्मान करून घ्या। या ठिकाणी सुरेश दुकाजी गायकवाड चेअरमन वेहरगाव यांचा पक्ष, या पक्ष बैलाने ऑलराउंडर पक्ष ज्याला म्हटलं जातं, शेकत कटा शर्यत असो, चार बैली गाडा असो, मैदान असो, बिंजोड असो, अनेक घाटामध्ये अनेक शर्यतीमध्ये एक नंबरचा मानकरी आहे हा पक्ष। या ठिकाणी पक्ष बैलाचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने होतोय। या ठिकाणी सुरेश डुंकाजी गायकवाड चेअरमन आपल्याला विनंती, या ठिकाणी सन्मान घेण्यासाठी पुढे यायचंय। बरेच येणार या ठिकाणी मास्तर बैल आणि या ठिकाणी केदारी मंडळींच्या ठिकाणी मच्छ बैल संदीप शेठ केदारी यांचा मच्छ, त्या मच्छाचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। आणि या ठिकाणी पुढील बैल आहे लोणावळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक कैलास वर्षी पहलवान किसनराव शेठ सखाराम बच्चे पटेल यांचा मास्तर, या महिलांचं वय वर्ष आहे 24। या ठिकाणी सलग 6 वर्ष अनेक घाटामध्ये अनेक शर्यतीमध्ये एक नंबरच्या मानकऱ्याचा मान मिळवला आणि काही 3 घाटामध्ये एकट्याने पळून देखील बारी लावली असा हा हिंदकेसरी मास्तर। आणि या ठिकाणी नवनाथ शेठ पडवळ आपल्याला देखील विनंती या ठिकाणी पुढे यायचंय। आणि पुढील बैल आहे कुसगावडी नगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य फैजल सम्राट दिलीप शेठ निवृत्त उंबरकर यांचा नाग्या 2008 ते 2022। या बैलाने देखील अनेक घाटामध्ये फळे फोड, घाटाचा राजा आणि एक नंबर, 2 नंबर, 3 नंबर फायनल अनेक ठिकाणी या बैलाने देखील आपल्या मालकाचं नाव उंचावलं असे या सर्व हिंदकेसरी फकडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। चला कार्यकर्ते बैलांचा सन्मान करून घ्या आणि मालकांना पण या ठिकाणी सन्मानित करा। चला आणि या ठिकाणी सन्मान करण्यासाठी दशरथ शेठ केदारे यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय। चला पुढचा गाडी मालक, चला बैल बैल मालक पक्ष्याचे पक्ष्या बैलाचा या ठिकाणी पुढील सन्मान सुरेश डुकाजी गायकवाड यांचा पक्ष। या ठिकाणी पुढील सन्मान करण्यासाठी किसनराव शेठ धोंडीबा केदारे आपल्याला देखील विनंती या ठिकाणी पक्ष्या बैलाचा सन्मान करायचा आहे। सरपंच बांधा पटापट, पहिल्यांदा पेट बांधा, मालकांना सन्मान करा, या गाडी करून पटापट। धन्यवाद बरेच स्वागत सन्मान घ्या सरपंच। चेअरमन सुरेश केदारी यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। या कार्यकर्ते पटापट भेट बांधून घ्या। सूर्यकांत शेठ अहो काही करा, 20 गाड्या फायनल आहे। अरे आज देखील या गटामध्ये पक्ष महिलांच्या मालक सुरेश डोकाजी गायकवाड चेअरमन
ते देखील आज या ठिकाणी आजच्या घाटाचा राजा देखील आहे। चेअरमन आणि आजच्या घाटाचा राजा सुरेश डोकाजे गायकवाड आणि सोमनाथ मधुकर गायकवाड यांच्या आनंदासाठी 1000 रुपयाचे बक्षीस जे चेअरमन घाटाचा राजा आहे। संदीप शेठ केदारी तुकाराम शेठ साठे गणपत शेठ साठे आपल्याला विनंती आहे सन्मान करायचा आहे। संदीप शेठ काका मंडळी एवढा वयस्कर पहिले तरी पाचच्या बैलाची चाल आणि त्या बैलाचा रोबा याला तू म्हणते भिंत केसरी फाकड्या या ठिकाणी पुढील सन्मान दिलीप शेठ निवृत्ती उंबरकर ग्रामपंचायत सदस्यांचा नाग्या त्या नाग्या बैलाचा सन्मान करण्यासाठी नरेश केदारी उद्योजक नरेश शेठ केदारे आपल्याला विनंती या ठिकाणी नाग्या बैलाचा सन्मान करायचा आहे। बैला पाटे बाकीची मंडळी मागे सरा सरा मागे मुकळी मंडळी या मोकाशी महाराज या ठिकाणी चेअरमन सुरेश केदारे आपल्याला विनंती या ठिकाणी बैलाचा सन्मान करायचा आहे आणि चला फायनल जे मानकरी गाडी नंबर 1 शिवराम शेठ संघाजी गायकवाड सज्ज राहायचे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं पवळ तालुक्यातील बैलगडा क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगचं काम केलं असा डॉट तुराळा युट्यूब चॅनलच्या सर्व उद्योगपती नरेश शेठ फुगसे आपण या ठिकाणी उपस्थित दलात आपलं देखील या ठिकाणी अनेक घटबंधात चांगल्या प्रकारचं कामकाज चालतंय या ठिकाणी आपला देखील कमिटीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं तमाम गाडी मालकांच्या वतीनं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन। परत बात आली।